प्रथमतः आमच्या समाजावर अन्याय जरांगे पाटील हा करतो. तर सख्या स्वैर्याचा विचार करतात, ते आमचा ओबीसीचा विचार कसा करतील? त्यांना सख्या स्वैर्य दिसतात. आम्ही येत्या निवडणुकीला दाखवून देऊ ओबीसी समाज काय असतो. शरद पवारचं पूर्ण आमदार खासदार माजी मंत्री हे सारे आलते, मग ह्या आंदोलनात का नाही कोणी? म्हणजे आम्ही मतदान करतो नाही सुप्रिया ताईला, मग आमचा समाज सुप्रिया ताईला मतदान करतो, राष्ट्रवादीला मतदान करतो, भाजपला मतदान करतो, साऱ्याच पक्षाला ओबीसी समाज मतदान करतो आणि ओबीसी समाजावर ताण होतो. नमस्कार, मी सध्या जालन्यातील अंबड तालुक्यामध्ये वडीगोद्रीजी आंतरवाडी सराडीच्या अगदी जवळचं गाव आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं ओबीसी आरक्षण बचावासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून अनेक समर्थक या आंदोलनाला येत आहेत. तेच समर्थक या ठिकाणी बसलेले आहेत, थकून भागून आलेले आहेत. अनेक 200-300 किलोमीटर असा त्यांनी प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत आणि चहा घेत आहेत आणि चहा घेता घेताच त्यांच्याशी आता चाय पे चर्चा करणार आहे मी. ते कुठनं आले, त्यांच्या मनात काय चाललं, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांच्याकडून घेणार आहे. काय सांगाल, कुठचे आहेत तुम्ही आणि कधी आलात तुम्ही? मी संग्रामसिंग पवार, घुंगरेडे हदगाव इथून आलेलो आहे आणि मी सकाळी 10 वाजता इथं आलेलो आहे. आम्ही 100 ते 125 गाड्या मोटरसायकलची रॅली इथं आणली होती आणि आमच्या पेरण्या चालू आहेत शेतात, सरक्या लागवड सुरू आहेत, तरी ते सोडून आम्ही इथं आलो समाजासाठी. आमच्या समाजावर कुठंतरी अन्याय व्हायला लागला, आमच्या समाजात कुठंतरी घुसखोरी व्हायला लागली हे आम्हाला दिसून आलं. त्यातून त्यामुळे याच्यात ह्या आंदोलनाला राजकीय स्वरूप यायला लागलं, त्याच्यामुळं आमचा समाज आता जागा झालेला आहे आणि येत्या विधानसभेत आमचा समाज ह्या लोकांना दाखवून देईन की ओबीसी समाज काय आहे. गावाकडे पेरण्या सुरू आहे, एवढं म्हणजे बिझी शेड्यूल आहे सध्या, तरी पण याच्यातून वेळ का काढावा वाटला तुम्हाला? काय इकडे आंदोलनाला बाईक रॅली घेऊन यावं वाटली? समाजासाठी काहीतरी देणं असतंय माणसाचं, समाजावर कुठंतरी अन्याय व्हायला लागला त्यामुळे समाजासाठी आम्हाला कुठंतरी बाहेर पडावं लागलं. काय बरं, तुम्हाला असं का वाटतं की कोण अन्याय करतोय तुमच्या? प्रथमतः आमच्या समाजावर अन्याय जरांगे पाटील हा करतो, त्यानंतर मराठी समाजाची घुसखोरी आमच्या ओबीसी समाजात होऊ राहिलेली आहे. दुसरे पण आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय, इकडून सुरुवात करूया, कुठनं आलात तुम्ही बोला? भाटेपुरीहून आलेलो आहे आम्ही, भाटेपुरीहून आलेलो आहे आंदोलन बचाव ओबीसी आरक्षण बचाव मोहीम यात्रेसाठी आलेलो आहे इथं ओडीगोजरीला. मित्र, काय शिक्षण काय झालेलं आहे तुमचं, तुम्ही काय करता सर? मी का शेतकरी आहे, शिक्षण 12वी झालेलं आहे. पण आता काय असं वाटलं तुम्हाला की आपण इथं गेलंच पाहिजेत, जायलाच पाहिजेत? परगळ्यात पिवळा दुपट्टा टाकलाय आणि तुम्ही निघता इथे, काय असं मनात काय आहे तुमच्या, काय भीती आहे? भीती काय नाही, फक्त मराठा समाजाने आमच्या ओबीसी समाजात घुसखोरी केल्यामुळे आम्हाला एकजूट व्हावं लागलं आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी हाके साहेबांनी जे आंदोलन उभा केलं आम्ही त्याच्यासाठी पाठिंबा द्यायला इथं आलेलो आहे. गावाकडे काय वातावरण आहे आता बाजूला तुम्ही सांगा ना, गावाकडे काय वातावरण सुरू आहे? हे सगळं आरक्षण सुरू आहे, पहिले जरांगे पाटील बसले होते, आता लक्ष्मण हाके बसलेले आहेत. ते म्हणतात आमचं आरक्षण आता आम्ही देऊ देणार नाही, त्याच्यामध्ये घुसखोरी करू देणार नाही, असं लक्ष्मण हाकेंचं म्हणणं आहे. जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की घेईल तर ओबीसीतूनच आरक्षण घेईल. काय वातावरण सुरू आहे गावाकडे? वातावरण सध्या दुचितच आहे, कारण की लोक सगळे ओबीसी समाज आहे ते सगळा संभ्रमित पडलेला आहे, कारण की हे आरक्षण पहिलं बी त्यांनी लाटलं आणि आता पण त्यांनी आरक्षण लाटायचा घाट घातलेला आहे आणि आतापर्यंत असं वाटत होतं की मराठी समाज सगळ्यांना न्याय देईल, पण हा जी सरकार आहे समज शिंदेसाहेब सरकार जी, ती हे एकतर्फी मराठी समाजाचं सरकार असल्यासारखं असं आम्हाला वाटतं. आणि स्थानिक आमदारसुद्धा अजून लक्ष्मण हाकेसाहेब आज 7 दिवस झालं उपोषणाला बसलेले, त्यांची तब्येत चिंताजनक आहे आणि अशी एवढी परिस्थिती असतानासुद्धा स्थानिक आमदारने आणि इकडे डुकून बघितलेलं नाही आणि याच्यामुळे असं वाटतं की आम्हाला की हा जी सरकार आहे हे जातीवादी सरकार आहे आणि त्याच्यासाठी कुठंतरी आमच्या समाजावर अन्याय व्हायला लागला, म्हणून हा आमचा समाज एकवटला आणि या वडीगोद्रीत येऊन
हके साहेबाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ह्या वडी गोदरीत आलेलो आहोत. तुम्ही जुने जाणते आहात, म्हणजे पोरासोरांच्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण गावाकडे काय चाललंय नेमकं, काय लोकांच्या मनात आहे? गावगाड्यामध्ये 18 पगड जातीचे लोक हे गुणा गोविंदाने नांदत होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून हे फार वेगळं वातावरण सुरू झालंय. तुमच्या गावाकडे एकंदरीत परिस्थिती काय, गावाकडे लोकांच्या मनात काय विचार आहेत? आजपर्यंत आम्ही सुद्धा एकच परिवारासारखं गावात वागलेलो आहेत आणि आजपर्यंत अजून कुठं गालबोट लागलेलं नव्हतं, पण हा जातीवाद झाल्यामुळं असं झालं वातावरण की कुणी कुणाच्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही. आणि तसं अजून बी लोक आम्ही शांत तिथंच आहेत. आमचा समाज कुठं प्रत्येक गावामध्ये थोडा थोडा असतो, त्याच्यामुळं ओबीसी समाज कुणावर पहिलाच अन्याय करीत नाही आणि मराठी समाजाची मोठ्या भावाची भूमिका असल्यामुळं आम्ही सतत त्यांचा सन्मान करीत आलेलो आहेत. आम्ही कुणाच्या विरोधात ट्रीटमेंट दिलेलं नाही आणि देणार बी आम्हाला गरज नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी बघतो. आमचं जे हक्काचं जे आरक्षण आहे ते टिकावं. त्यांचे जसे लेकर बळ आहेत तसे आमचे सुद्धा लेकर बळ आहेत आणि आमच्या लेकरावर सुद्धा अन्याय करू नये, एवढी आमची विनंती त्यांना. लक्ष्मण, हाकेंचा आता हा 7वा दिवस आहे उपोषणाचा, तरी सरकारकडून काही एक शिष्टमंडळ आलं होतं, त्याच्यानंतर कुठलाच रिप्लाय येत नाही, याकडे तुम्ही सगळं कसं पाहता? अहो, ते आमचे सख्खे सोयरे नाही ना. ते जर आमचे सख्खे सोयरे असते ना तर ते ताबडतोब आम्हाला भेटायला आले असते. ते जरांगे साहेब त्यांचे सख्खे सोयरे आहेत, त्याच्यामुळे ते सख्खे सोयरेला भेटायला जातात. आणि वडीगुदरी फाट्यापासून आंतरवाली किती काय जवळ आहे आणि देवडा असताना सुद्धा ते फक्त सख्या स्वैर्याचा विचार करतात. ते आमचा ओबीसीचा विचार कसा करतील? त्यांना सख्य स्वैर्य दिसतात. आम्ही येत्या निवडणुकीला दाखवून देऊ ओबीसी समाज काय असतो आणि सख्य स्वैर्य तुम्हाला कुठवर साथ देतात हे आम्ही दाखवून देऊ. एकनाथ शिंदे गांभीर्याने घेत नाहीत आंदोलन? नाही घेत, जातीवाद करायला लागले ते एकनाथ शिंदे, कारण की इथं सराठी आंतरवालीला ज्यावेळेस उपशयनाला जरांगे पाटील बसतात त्यावेळेस ते रात सुद्धा कळत नाही हो त्यांना, रातचा निर्णय घेऊन त्यांना भेटायला येतात. आणि मग जरांगे साहेब एवढं गंभीर्याने घेतात त्यांना तर त्यांनी हाके साहेबासाठी सुद्धा त्यांनी तेवढंच गंभीर्याने घ्यायला पाहिजे होतं असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, बाबांनी बोललेत, तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने सगळं हे सुरू आहे सध्या महाराष्ट्रात? सध्या महाराष्ट्रात ओबीसीवर अन्याय चाललं आहे आणि जे राज्यकर्ते आहे ते त्या सगळे स्वैरे त्यांचे लागतात म्हणून ते ओबीसीवर डावलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यामुळे ओबीसीवर अन्यायच होत आहे. इतकं तुम्ही काय करता बरं? मुळात पहिला प्रश्न मला शेती करता. हो, काय एवढी अशी काय आग आहे की तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली? आता पेरणी पाण्याचे दिवस आहेत, तुम्ही तिथनं सगळे कामधंदे सोडून इकडं पळत आलेत, इतकी भीती वाटते का? आम्ही सगळे आज लावणीच्या पेरणीचा दिवस असताना सुद्धा आम्ही आज सगळे कामधंदे सोडून याच्यामुळे आलो की आमच्या भविष्याच्या पिढीवर ओबीसीवर अन्याय होऊ नये. आम्हाला निदान कुठंतरी आमचे बी लेकरं बाळ समजा भविष्यात ते येणे बी कुठंतरी काहीतरी नोकऱ्या बिकऱ्या कराव्या असं आमची इच्छा आहे, त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही इथं सगळे आज सगळे कामधंदे सोडून आम्ही आज 150 लोक आज रॅली काढून इथं आले, स्वतःहून आले ते. कुठंतरी असं वाटत नाही का की राजकीय मंडळी काहीतरी माथे भडकवतंय, इकडं आणतंय आणि पुरा राजकीय फायदा झाला की परत हे प्रश्न अडगळीत पडतात, कोण कोणाचं नसतं, असा काही विचार केला आहे तुम्ही? राज्यकर्तेच ते ओबीसीवर म्हणजे अन्यायच करत आहे. ओबीसीला डावलण्याचा प्रयत्न काय, ओबीसीला कुठंही प्राधान्य देत नाही ते, ओबीसीला कुठं ना कोणत्याच ठिकाणी ते कोणताच नेटा मोठा करीत नाही, काहीच नाही, म्हणजे असं अन्यायच चालू आहे त्याला. दादा, हे म्हणतात अन्याय केला आहे आणि हे पण म्हणतात, बोला की तुम्ही बोला. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं, ते म्हणतात दुजा भाव केला जातोय, तुम्हाला तुमचं निरीक्षण काय, काय करतंय सरकार नेमकं? सरजी, जरांगे पाटील ज्यावेळेस आंतरवली सराठीमध्ये आंदोलनं बसले, खडखडून अर्ध्याच्यावर मंत्रिमंडळ कुडालं आंतरवलीला. आज आमचे हाके साहेब 3-4 दिवसापासून आता ते पाणीसुद्धा बंद आहे, 7 दिवस झाले आता पाणीसुद्धा बंद आहे. सरकारमधले किती मंत्री आले? आलेच नाही ना, कोण आले? 2-3 मंत्री आले आणि आंतरवालीमध्ये अख्खं मंत्रिमंडळ. का असं का होत असेल नेमकं? तर याचा अर्थ काय आहे की हे जे सरकार आहे का, हे सुद्धा ओबीसीवर अन्याय करतं. आणि जर ह्या सरकारनं जर ओबीसीवर अन्याय जर केला तर आता 50% ओबी जागृत झालेलं आहे. येणाऱ्या 6 महिन्यात राहिलेला 50% ओबी समाज आम्ही जागृत करणार आणि 50% ओबी समाज जागृत केल्यानंतर येणाऱ्या विधानसभेला आम्ही याला दाखवून देऊ की ओबीसीची ताकद काय. पण सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी आहे, भाजपच्या नेत्यांकडून म्हटलं जातं की भाजपच्या DNA ओबीसी आहे त्यांच्याकडून असं म्हटलं जातं, पण तुम्हाला असं वाटतं का भारतीय जनता पार्टी पण गांभीर्याने घेत नाही या गोष्टी? ते काय म्हणते, समजा भाजप हा ओबीसीचा पक्ष आहे, पण पक्ष चालवणारे कोण आहे?
आज सरकार कोणाचं? आज भाजप सेने युतीचं सरकार आहे, पण मुख्यमंत्री सेनेचं आहे ना. मुख्यमंत्र्यांनी त्या शिष्टमंडळ मागच्या वेळेस जरांके पाटलाकर किती वेळेस पाठवले, पूर्ण जिल्ह्यात मंत्रिमंडळ पाठवलं, आपले मतदारसंघाचे आता लोकप्रतिनिधी राजेशभाई टोपे साहेब आहे, आता टोपे साहेब आहे, आम्ही सुद्धा मतदान केलं टोपे साहेबाला, आम्ही ओबीसी मतदान नाही केलं का? मग टोपे साहेब सुद्धा का भेटायला नाही आले हाके साहेबाला? टोपे साहेब हाके साहेबाला भेटायला का नाही आले? आणि जाणता राजा कोण आहे आपल्या महाराष्ट्राचा? शरद पवार साहेब. आणि खोरखोर ते जाणते राजे, तर जाणते राजे रातोरात कुठं आले? रातोरात आले. रोहित दादा आले, शरद पवार साहेब आले, रातोरात कुठं आले? आंतरवली सराटीमध्ये. मग इथं राजेश टोपे साहेब साहेब सुद्धा काऊन आले? भाईसाहेब, भाईसाहेब सुद्धा आले ना. कमीत कमी आमच्या ओबीसी माणसाला भेटायला पाहिजे होतो ना. 7 दिवस बिगर पाण्याचा माणूस आहे. कुठेतरी शरद पवार पण या ठिकाणी म्हणजे या आंदोलनाला गांभीर्याने घेत नाहीत. तुमचा संबंध आहे की पहिल्या आंदोलनाला ते आले होते शरद पवार आणि आपण आंदोलनाला याल? सारे चालते ना. शिंदे साहेबाचं मंत्रिमंडळ आखालतं, शरद पवारचं पूर्ण आमदार खासदार माजी मंत्री हे सारे आलते, मग ह्या आंदोलनाला का नाही येणार कोणी? सेना आहे ना, भाजप आहे ना, राष्ट्रवादी आहे ना, काँग्रेस आहे ना, म्हणजे ओबीसी सारा वाऱ्यावरच आहे का? ओबीसी ओबीसी समाजाने वाऱ्यावर सोडून दिल्याचा अर्थ? शरद पवारांना काय तुमचं आव्हान आहे आमच्या माध्यमातून शरद पवारांना काय सांगाल? तर तुमच्या माध्यमातून शरद पवार साहेबांना आमची अशी विनंती आहे की जसा तुम्ही जारंगे पाटलाला किंवा मराठा समाजाला सपोर्ट केला, तसा आमच्या समाजाला का सपोर्ट करीत नाही? आणि त्यांनी आमच्या समाजाला सपोर्ट करायला पाहिजे, कारण हर एक मतदारसंघात आता बारामती मतदारसंघात आज 75% समाज आमचा आहे. कुठला समाज आहे तुमचा? आमचा धनगर समाज. 75% धनगर समाज आहे. सुप्रिया सुळे ताईला आम्ही तिथून निवडून दिला आमच्या समाजाना. सुप्रिया सुळे ताईला कोण निवडून दिलं? 75% आमचा समाज आहे, मला निवडून कोण यायला पाहिजे होतं? सुप्रिया ताई यायला नव्हते पाहिजे ना, म्हणजे आम्ही मतदान करतो नाही सुप्रिया ताईला? मग आमचा समाज सुप्रिया ताईला मतदान करतो, राष्ट्रवादीला मतदान करतो, भाजपला मतदान करतो, साऱ्याच पक्षाला ओबीसी समाज मतदान करतो आणि ओबीसी समाजावर ताण होतो. आणि जर ओबीसी समाज इथून पुढे जागृत जर झाला तर ओबीसी समाजाचे बी आमदार विधानसभेमध्ये जर भरपूर जर गेले तर आमच्यावर या अवस्था येईन का? आमचे समजा खासदार जर लोकसभेमध्ये प्रश्न मांडणारे जर असले ओबीसी समाजाचे तर आमचे प्रश्न मिटतील का नाही? तुम्ही फार मोठ्या मुद्द्याला हात घातलंय शरद पवारांना. तुम्ही अनेक वर्षांपासून पाहताय, अनेक निवडणुका तुम्ही पवार साहेबांच्या बघितलेल्या आहेत. ते म्हणतात की शरद पवार पण गांभीर्याने घेत नाहीत, त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठा समाज आहे आमचा, असं त्यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांच्या या सगळ्या हे जे आंदोलन सुरू आहे याच्यामध्ये त्यांचं काही कुठे ते आले नाही, त्याच्यामुळे त्यांचा रोष आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं की पवार साहेबांचे जर सखेस्वरी असले ना तर पवार साहेब ताबडतोब धावत आले असते. आम्ही सखेस्वरी नाहीत ना पवार साहेब, फक्त मतदानापुरते धनगर समाज लागतो त्यांना. ओबीसी समाज पवार गटाला फक्त काय पाहिजे? त्यांना मतदान पाहिजे. त्यांना इकडं कोण वाचलं, कोण मेलं, कोण आंदोलन, फक्त इलेक्शन जवळ आलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करू, आम्ही तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. आम्हाला आतापर्यंत चॉकलेट दिले नव्हते. 75% समाज असून आमच्या समाजाला काय देणार? एखादं गरम पाणीचं पद देणार, एखादं जिल्हा परिषदेचं तिकीट देणार आणि त्याच्यावर बोलवण करणार आमच्या समाजाचे? पण दुसरीकडे असा प्रश्न आहे की शरद पवार हे जातीपात करत नाहीत, ते पुरोगामी विचाराचे आहेत असं म्हटलं जातं, आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता की ते अन्याय करतात तुमच्या समाजावर. हो, आमच्या समाजावर अन्याय जर नसता केला त्यांनी तर आज पहिल्याच दिवशी ते भेटायला आले असते. आणि जरांगे साहेबाला पहिल्याच दिवशी भेटायला आले ते. मग आज 7 दिवस झाला हाके साहेब इथं मरणाच्या अवस्थेत, आज सकाळी त्यांना रक्ताच्या वांत्या झाल्या, अजून ते भेटायला कुणी आलं नाही. मग जाणते राजाचं काम आहे, जाणत्या राजाचं असं आम्ही समजतो. जाणत्या राजा शिवाजी महाराजाच्या पाठीमागं कुणीच नाही असं आमचं म्हणे. आता जाणत्या राजा तर कुणी व्हायला लागला, जाणता राजा असाय तर न्याय द्यायला पाहिजे होता. त्यांनी हा आरक्षणाचा मुद्दा एवढा पिटूनच द्यायला नव्हता पाहिजे. तुम्ही ओबीसीचं मतदान घेऊस तर तुम्ही ओबीसीला हाताखाली धरता, आणि मतदान संपलं की तुम्हाला अधिकार ते ओबीसीचा कानवाळा राहत नाही. फक्त निवडून येऊस तर फक्त समाजाची गरज आहे त्यांना, असं आमचं म्हणणं. किती दिवस चालायचं ओबीसी मराठा वाद गावगाड्यात? आमच्या हक्काच्या आरक्षणाचं संरक्षण करणं हे आमचं काम आहे, आणि आम्ही जर हे संरक्षण नाही केलं तरी आमची येणारी पिढी हे काय म्हणून आमच्याकडे बघणार आहे? ते म्हणणार तुमच्या हातपाय चालत होते, तुमच्या डोळ्यात एखादं आंदोलन होत होते, तुम्ही याच्यात काहीच केलं नाही, तुमचं योगदान नाही. मग हे लोक आम्हाला बोचतील म्हणून आम्ही काय करतो किंवा आमचं कर्तव्य काय? येऊन इथं पाठिंबा देणं, उभं राहणं. आणि समाज आहे, आम्ही जर समाजाच्या ह्याच्यात नाही आलो तर आम्हाला आमचा समाज जवळ येऊ देणार नाही ना. आमचा समाज ह्या बाजूने आम्हाला उभं राहावं लागणार आहे, कारण की त्यांच्या समाजासाठी ते जर होते तर आम्ही काय नाही व्हायला? वाट त्यांनी पाडी, आम्ही नाही पाडी. आजपर्यंत आम्ही शरद पवार साहेबाला मानत होतो, शरद पवारने जो माणूस दिला तो माणूस निवडून येत होता.
आज भी तर आम्ही राजेश टोपे साहेबांनाच मतदान केलं, ते निवडून आले, किती वेळ आले आमच्या माणसाला भेटायला, ते सांगा होते. मग दुसरे बांधव माझ्यासोबत, त्यांनाही बोलायचंय. काय वाटतं तुम्हाला, इतक्या दूरनं तुम्ही आलेला आहेत, काय मनामध्ये तुमच्या सुरू? मनात काय, आमच्या आरक्षण बचावसाठी आम्हाला किंवा आमच्या योद्ध्यासाठी पाठिंब्यासाठी इथं यावं लागते. अन्याय होतोय तुमच्यावर असं तुम्हाला वाटतं? संविधानी दिलेलं आरक्षण वाचलं पाहिजे ना. आमचं उपेक्षित समाज आहे, आमचं मागासलेला ओबीसी समाज आहे. मग आरक्षण नाही वाचलं तर मग लोकशाही कशी काय, कसं वाचत नाही तुमचं आरक्षण? तुम्हाला काय याच्यात तुम्ही थोडासा अभ्यास केलाय का? जेणेकरून जरांगे साहेब सगळे सोयऱ्यामध्ये आरक्षण मागतात, असं तर ते संविधानिक नाही. आणि तसं असंविधानिक मागणाऱ्या गोष्टीला आक्रोश आरेराव करून सरकार जर नमत असेल तर उद्या आमच्या आरक्षणावर घाला घालील सरकार. असुरक्षित वाटते? आज कुठं सुरक्षित आहे? आता आता त्यांनी एक महिन्याचा जो वेळ दिला आहे, अवधी दिला आहे, त्याच्या विरोधातच आमचा हाके साहेबांचा संघर्ष आहे. सुरक्षित नाही म्हणून संघर्ष आहे ना. गावाकडे काय वातावरण आहे? गावात काही मराठा बांधव असतात, ओबीसी बांधव असतात, त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू असते, काय वातावरण आहे गावाकडं? काय वाद विवाद होऊ नये आरक्षणाचे विषय. मराठी बांधव आहेत, ओबीसी बांधव आहेत, ह्या वादविवादासाठी टाळाटाळ चाललेली, संवादाचा एक अंतरात प्रकार तयार झालेला आहे. व्यवहारिकदृष्ट्याला एकमेकाचे लोक दुरावत आहेत. फुले शाहूंचा महाराष्ट्र म्हणतोत तशी परिस्थिती राहिली नाही ना. एक खंतीत किंवा समाजाचं विभाजित परिस्थिती आहे गावाकडं. कोण जबाबदारी याला? असंवैधानिक असंविधानिक आरक्षण मागणारा जो मराठी समाज आणि मराठी समाजाचा योद्धा मनोज जरांगे, दुसरा कोणही. जे संविधानिक गोष्टी मिळत नाहीत त्या गोष्टीला ते मागतात, सरकारला उठीच धरतात, आरे रवीचा प्रकार करतात, याला तेच जबाबदार ना, कोण असणार आहे दुसरे? तेच तर हे होते ओबीसी बांधव थकून भागून आलेले, दूरनं आलेले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषण ते करत आहेत, त्या आंदोलनाला ते पाठिंबा देण्यासाठी आलेले. गावगाड्याच्या गोष्टी निघाल्या, चहा पिता पिता ही जी मंडळी होती, या मंडळीने आपल्या मनातील भावना वेदना आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी नमूद करावी अशी ती गोष्ट, शरद पवार जे पिढ्यानं पिढ्या त्यांनी पाहिले, मतदान केलं, ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळेस पहिल्या दिवशी शरद पवार इथे धावून आले. मात्र या आंदोलनाला 7 दिवस उलटले तरी सुद्धा जे जाणते राजे म्हणून ते उल्लेख करत होते त्यांचा, ते अजून इथं आले नाही, म्हणून त्यांचं दुःख देखील या आंदोलनकर्त्यांनी, या आंदोलनाला सपोर्ट करणाऱ्या समर्थकांनी व्यक्त केलेलं आहे. विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठी, वडी गोदरी.